लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता देशात सत्तेवर असलेल्या भाजपने बूथ पातळीवर जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे पुण्यात महाराष्ट्र महिला मोर्चाची राज्य पातळीवरील महिला पदाधिकारी यांची बैठक विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली आहे या बैठकीत बारा फेब्रुवारीपासून कमल ज्योती संकल्प मोहीम राबविणार असल्याचं भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा विजया राटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले राज्यभरातील प्रमुख महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या या राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार राज्यभरातील गावागावात करण्यात येणार असून ग्रामीण भागातील उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना पोषण आहार या बाबतीत योजनांसाठी शिबिरे आयोजित केली जाणार असून येत्या सव्वीस फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात महिलांशी संवाद यात्रेचं आयोजन केलं जाणार असल्याचं विजय राहाटकर यांनी सांगितलं दरम्यान राज्य कंजारभट समाजात जी कौमारे चाचणी केली जाते त्याबाबत राहाटकर यांनी दोन्ही कुटुंबाशी संवाद साधून योग्य तो तोडगा काढणार असल्याचं सांगितलं आहे कंजारभाट समाज असेल किंवा अजूनही कोणते असतील आता आपल्याकडे इतका स्ट्रॉंग कायदा आहे हा कायदा होऊन सुद्धा या घटना वारंवार समोर येत आहेत याच्या सुद्धा दोन तीन घटना अशा घडल्या होत्या ज्या संगमनेरमध्ये घडल्या होत्या मधल्या काळामध्ये येवल्यामध्ये घडल्या होत्या या सगळ्यामध्ये राज्य महिला आयोगाने लक्ष घातलं होतं आणि शेवटी मग काही ठिकाणी कायद्याचा धाक आहे काई काही ठिकाणी कायद्यानं कारवाई आहे आणि काही ठिकाणी त्यांचं समुपदेशन आहे अशा पद्धतीने आम्ही मागच्या केसेस मिटवल्या होत्या आतासुद्धा या महिन्याभरामध्ये अशा दोन तीन केसेस समोर आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये दोनही लोकांना दोन्हीकडच्या लोकांना बोलावून त्यांची सुनावणी राज्य महिला आयोगामध्ये होणार आहे मात्र अशी प्रकरणं खूप संवेदनशील असल्यामुळे आम्ही त्यांना फार प्रसिद्धी देत नाही पण या संपूर्ण विषयामध्ये आमचं लक्ष असतं आणि आम्ही ते करून पण घेतो